नारायणगाव ही तमाशा पंढरी, आज महाराष्ट्राची लोककला म्हणजेच तमाशा, तमाशा राऊट्यांनी फुलून गेल्याची पाहायला मिळाली. साधारणतः शिमग्याला या ठिकाणी गावकरी जी जागा देतील त्या जागेवर लाईट पाण्याची सोय गावच्या वतीने करून दिली जाते व एक मोठे पटांगण या ठिकाणी या राऊठ्यांसाठी दिले जाते. तमाशाच्या राऊट्या उभ्या राहतात. महाराष्ट्रातून सुमारे यावर्षी 31 तमाशा पडमालकांनी आपल्या राऊट्या नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. महाराष्ट्रातून तमाशाचे फड या ठिकाणी येत असतात. चैत्र महिना हा ग्रामीण भागातील यात्रादात्रांचा सीझन असतो व यात्रा म्हटलं की तमाशाशिवाय मजा नाही अशी काहीशी भावना ग्रामीण भागातील लोकांची असते. त्यात आता बैलगाडे सुरू झाल्याने महाराष्ट्रातील तमाशालाही मागणी वाढली असल्याचे चित्र आज दिसून आले. नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात तमाशाला जास्त मागणी असते. कसा चालतो तमाशाचा व्यवहार, काय म्हणतात गावकरी, तर काय म्हणतात तमाशाचे मॅनेजर किंवा संचालक, पाहूयात आपण. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, तमाशा पंढरी, नारायणगाव. आणि आमची परंपरा आहे, आमच्या स्टेजवर झाली होती असं म्हणतात, म्हणून विचारतो आम्ही. त्याच्या थोडस नोंद करायला ना, आमचं सगळं आहे, तो काय विषय नाही. तुमच्याकडे आम्ही काय अडचण नाही. आमच्या स्टेजवर मर्जीनुसार चालू होईल. सकाळचा कार्यक्रम 9 ते 11 होणार हजरीचा. तुम्ही लवकर चालू करा म्हणलं आम्ही लवकर करू. दोन्ही का 90 16 मुले आहेत, 14 सांगतो. काय घोटाळा झाला कोणाचं तरी काय करत. तमाशा चांगला आहे. आम्ही तुमच्या काष्टीची आम्ही अन्ना असताना 6 वर्षापूर्वी कालाष्टमी केली. खूप केलेलं तुम्ही वांगदरी केलं, बापून सगळं निंपणगाव केलेलं म्हटलं. तुमच्या हिंदीला कार्यक्रम दिला, तुमची शिरवलेला. तुमच्या भागात कार्यक्रम खूप झालेले आणि आत्ताही दिले. कार्यक्रम चांगला आहे. आत्ता एवढं आमची दिलंय दिलंय बरेच गावात. दादा कुठल्या गावावरून आले? श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुका, वडळी गाव, नगर जिल्हा. नगर जिल्हा. पाहिला का तमाशा इथं? हो पाहिले ना. किती तमाशांमध्ये पाहिला? 1-5 तमाशाचे आम्ही फडांमध्ये गेलो. आत्ता काहींच्या तारखा बुक होत्या, काहींचे गाव आमचं छोटं असल्यामुळं बजेट थोडंसं कमी असल्यामुळं काहींचं तिथे ठरलं नाही. 2 वर्षांनी तमाशा चालू होतोय पहिल्यांदा. हो 2 वर्ष. काय भावना आहे तुमच्या? यात्रा झाली पाहिजे. यात्रा बंद होत्या त्यावेळेस काय वाटत होतं, आता चालू झाल्या तर काय वाटतं? चांगलं वाटतं. तमाशाचा फड यात्रा जात्रात गेला पाहिजे का? त्यानिमित्ताने गाव हे पोपा सगळ्या गोष्टी घडतात. त्यांची कला बी जिवंत राहिली पाहिजे. त्यांना बी थोडंफार आता 2 वर्षात काय खायला प्यायला थोडंसं त्यांच्यावर जीवन अवलंबून आहे ना. किती बजेट आहे तुमचं? बजेट 1 लाखाच्या आसपास. मग ठरत नाही का अजून? चालू आहे, अद्याप फायनल झालेलं नाही. पण तमाशा ठरवून जायचंय ना. गावाला यात्रा म्हणलं की तमाशा, तमाशा म्हणलं की गाव. पण ते दोन्ही गोष्टी एकत्र एकोप वाटतो. सगळे लोक एकत्र येतात त्या कारणास्तव. कशाची यात्रा असते? पिराची.